नमस्कार रेसिपीज बाय ललितामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचा डोसा कसा बनवायचा एकदम पटकन आणि झटपट बनणारा हा मुगाच्या डाळीचा डोसा खूप कुरकुरीतही बनतो तुम्हाला जास्त वेळ डाळ भिजत घालून ठेवायची नाही आहे एकदम इन्स्टंट हा ब्रेकफास्टमध्ये पदार्थ आपण बनवू शकतो चला आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी मुगाची डाळ मी इथे घेतली आहे एकदम गरम पाणी करून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजत घालायची आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याच्या चटणीची तयारी करून घेऊ इथे खोबऱ्याच्या चटणीसाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे त्याचे बारीक काप करून घेत घेतले आहेत आणि दोन चमचे डाळ्या टाकल्या आहेत अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मी, मी बारीक करून घेतली आहे चवीपुरता साखर साखर तुम्ही स्किप करू शकतात पण साखरेने चव छान येते चवीपुरता मीठ टाकून आपल्याला हे मिश्रण दळून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकून तुम्ही चटणी घट्ट किंवा पातळ बनवू शकतात इथे माझी चटणी दळून झाली आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे इथे आपण चटणी बाऊलमध्ये काढून घेऊ आणि आता आपण त्याला तडका देऊ इथे तडका देण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा तेल त्यामध्ये मी मोहरी अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा चार ते पाच कडीपत्त्याचे पाने टाकून मी याला फोडणी देऊन घेते हे सगळं तडका दिलेला आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे आपली चटणी तयार करून झालं आहे पुढच्या कृतीकडे पळूया इथे आपली डाळ भिजली आहे मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक असं बॅटर दळून घेऊ हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला टाकून दळून घ्यायचं आहे इथे माझं बॅटर तयार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर बघू शकता आपण हे बॅटर आता एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ यासाठी की जेणेकरून डोसाला क्रिस्पीनेस खूप येतो तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपलं बॅटर थोडं घट्ट होतं त्यामध्ये तुम्ही अजून पाणी टाकून बॅटर थोडं पातळ करू शकता मी टाकते आहे चवीपुरता मीठ बॅटर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक कप पाणी टाकून मी बॅटर छान असं मिक्स करून घेते बॅटर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ते फ्लफी होत नाही तोपर्यंत इथे आपलं बॅटर फेटून झालं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप फ्लोविंग आहे आपण आता डोसे काढून घेऊ इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यावर आपण हलकं ऑइल आपल्या ब्रशने लावून घेऊ आपण आता डोसे काढायला सुरुवात करू डोसाचं बॅटर छान असं बारीक पसरून घ्यायचं आहे ज्याने करून डोसा क्रिस्पी येईल इथे आपला डोसा हाफ कुक झाला आहे आपल्या डोस्याला खालच्या साईडने खूप छान असा कलर आला आहे ब्राउनिश तुम्ही बघू शकता त्याचा टेक्सचर खूप क्रिस्पी पण दिसतं आहे दोन ते तीन मिनिट अजून ठेवून आपल्याला डोसा क्रिस्पी होऊ द्यायचा आहे इथे आपला डोसा छान असा परफेक्ट आणि क्रिस्पी झाला आहे तुम्ही कलरवरूनच तुम्हाला समजू शकेल किती क्रिस्पी आहे असं आपण आता डिश सर्व करूया खोबऱ्याची चटणी आणि आपला मुगाच्या डाळीचा डोसा खूप इन्स्टंट आणि झटपट बनणारा हा पदार्थ आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहील उद्या भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय